महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Rajyat lockdown ahe, manun shasana ne garibanna mufat dhanya denyachi ghoshna keli ahe. He dhanya ration dukanati pohochle, pan ration dukananni bapacha maal samjun swatacha fayadyasathi vikri keli. अंबरनाथ पश्चिम येथील बुवापाडा परिसरात अतुल नावाचे रेशन दुकान आहे. या दुकानाचे मालक जुगेश गुप्ता आणि त्यांचे दोन साथीदार हे चालवतात. या दुकानात सरकारी खाद्यपदार्थांचा काळा बाजार होत असल्याची माहिती मुंबईच्या रेशनिंग अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे रेशन दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी तब्बल 8 लाखांचं धान्य ह्या दुकानदाराने काळा बाजारात विकले असल्याची माहिती आली. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दुकानाच्या मालकासह इतर 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि जुगेश गुप्ताला अटक केली असून त्याच्या 2 साथीदारांचा शोध सुरू आहे. रेशनिंग दुकानदाराच्या अनुषंगानं मुंबईचं त्यांचं जे स्पेशल पथक असतंय त्या लोक इथं ह्या ठिकाणी काल त्यांच्या रेशनिंग दुकानाचे पूर्ण सर्च करत होते. त्यामध्ये त्यांना एकंदरीत जवळपास 7 लाख रुपयाचा मालामध्ये अफरातफर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून इथले जे रेशनिंग अधिकारी जे आहेत पंडित राठोड यांनी ती फिर्याद दाखल केलेली आहे. फिर्याद जी आहे ते रेशनिंग दुकानदार जुगेश कुमार गुप्ता आणि एकनाथ गाडवे शिदा वाटप तर ह्या दोन्ही लोकांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी जुगेश कुमार गुप्ता यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादप्रमाणे आणि गुन्हा दाखल करून आज रोजी आम्ही आता त्यांना कोर्टात पाठवत आहोत. अफरातफरीमध्ये नेमकं म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या रेशनिंग ऑफिसरच्या आणि त्या स्क्वॉडच्या म्हणण्या असं आहे की जो माल रेशनिंगच्या अर्जाप्रमाणे दिल्यानंतर रेशनिंगच्या नियमाप्रमाणे वाटप झाल्यानंतर तो माल तेवढा इथं शिल्लक पाहिजे होता. तो माल इथं कमी मिळून आलेला आहे. मग हा गेला कुठं? जर तुम्ही वाटप केल्यानंतर हा माल गेला कुठं? याचाच अर्थ असा आहे की जवळपास 7 लाख रुपयाचा माल ह्यांनी अफरातफरमध्ये एक तर विकला आहे, कुठंतरी ठेवला आहे किंवा काहीतरी झालेलं आहे असं त्यांचं एकंदरीत फिर्यादमध्ये म्हणणं आहे. आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.